तर महाराष्ट्रातले नेते बेळगावात जाण्याचा प्रयत्न करतील अशी सध्याची माहिती आहे महाराष्ट्रामधील मा नेत्यांनी ने बेळगावात येऊ नये असा इशारा कर्नाटक सरकारकडनं दिला गेला आणि याच अनुषंगानं कोगनोळी टोल नाक्यावरती चेकिंग सुद्धा सुरू आहे तपासणी सुरू आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कर्नाटक सीमेवर कोगनोळी या ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचं कारण म्हणजे आज बेळगावमध्ये मराठी बांधवांचा महामेळावा होणार आहे आणि या महामेळाव्याला महाराष्ट्रातून कुठलेही नेते पोहोचू नयेत याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे तो सुरू झालेला आहे खर तर महामेळाव्याला महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने नेते आहेत किंवा मराठी भाषिक आहेत ते जाणार आहेत मात्र त्यांना अडवण्याची पूर्णपणे तयारी या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाने केलेली आहे बेळगाव मध्ये त्यांना बंदी घातलेली आहे मात्र इथूनच काही अंतरावर असलेल्या कागलमधून महाविकास आघाडीचे नेते आहेत ते बेळगावकडे जाण्यासाठी कूच करणार आहेत हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी ही बेळगावच्या दिशेनं जाणार आहे मात्र त्यांना याच ठिकाणी अडवण्याची पूर्णपणे तयारी कर्नाटक पोलिसांनी केलेली दिसते कारण महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून कसून चौकशी आहे ती केली जाते कुठलाही नेता महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये पोहोचू नये याच्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत कारण या महामेळाव्याला जाऊन मराठी बांधवांना त्या ठिकाणी पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढवण्यासाठी खर तर महाविकास आघाडी असतील किंवा महाराष्ट्रातील नेते आहेत ते बेळगावमध्ये जाणार आहेत मात्र त्यांना जाऊ दिलं जाणार नाही मोठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो देखील तैनात केलेला आहे इकडे जर आपण बघितलं तर पोलिसांच्या गाड्या आहेत त्या खूप मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत त्यामुळं इथून बेळगावमध्ये जात असताना संघर्ष होणार ही खरं तर आता नक्की झालेला आहे कारण महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येनं कागलमध्ये एकत्र येणार आहेत आणि तिथून ते एक मोर्चा मोर्चा असेल अशा पद्धतीने ते बेळगावकडे कूच करणार आहेत मात्र याच ठिकाणी त्यांना अडवलं जाईल आणि इथं मोठा एक संघर्ष आहे तो पाहायला मिळू शकतोय कॅमेरामन निलेश शेवाळे विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट